आयुष्काली होती, परंतु हवामानाचा प्रश्न आपण येणं जाण्याच्या सगळ्या त्याच्यातून आपण शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाजूलाच हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे. हा कार्यक्रम शिर्डीमध्ये होतो यासाठी ते विरोध करतायत. तुमच्याकडून मी ऐकतो बातमी, दिस इज न्यूज फॉर मी, बातमी माझ्यासाठी. त्याची जे काही जागा जवळची आहे ती म्हणून आपण ती शिर्डीच्या जागा निवडलेली आहे. त्याच्या पाठीमागे काही नगरला होत नाही वगैरे असं काही, त्याला अधिक संरक्षण मिळत असेल आणि जनतेच्या मनात ती भावना असेल तर ते अतिशय चुकीचे आहे, ते गंभीरतेनेच घ्यावं लागेल. शुक्रवार दिनांक 11 ऑगस्टला शासन आपल्या दारी या राज्य सरकारच्या अतिशय महत्वाकांक्षी उपक्रमाचा उद्घाटन या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम सुरू आहे. आपल्या नगर जिल्ह्याचा उपक्रम हा शिर्डी येथे सकाळी 11 वाजता संपन्न होणार आहे. त्याचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथराव शिंदे साहेब आणि करणार आहेत. प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा माननीय दुसरे आपले उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत, या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे. बऱ्याच साधारण सरकारच्या विविध योजनेअंतर्गत साधारण आपल्या जिल्ह्यामध्ये साधारण 24,93,000 साधारण 25 लाख लाभार्थी आपल्या जिल्ह्यातले त्या ठिकाणी विविध योजनेतून आपल्याला पाहायला मिळतील की त्यांना लाभ मिळालेला आहे प्रत्यक्ष. आणि त्याचबरोबर आपल्याकडे पशुधनाची जी संवर्धन करणारे आपले जे शेतकरी आहेत लाभार्थी आहेत त्याची संख्या सुद्धा जवळजवळ 2,61,000 आहे. शासन आपल्या दारी हा उपक्रम यासाठी महत्वाकांक्षी आहे की आता शासनाचे आमचे सर्व अधिकारी आता लाभार्थ्यांच्या दारापर्यंत जात आहेत. त्या ज्या काही कार्यपत्राची अपूर्तता असेल ती पूर्तता करून घेणं, त्यांना आवश्यक ती त्यासाठी मदत करणं आणि मग त्याचा लाभ त्यांना देणं हा त्या पाठीमागची मूळ संकल्पना होती. आणि अशा काही प्रातिनिधिक स्वरूपात मग शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्रमामध्ये लाभार्थ्यांना तशा प्रकारचं प्रमाणपत्र देणं अनुषंगी असे कार्यक्रम त्या शिर्डीच्या सभेमध्ये आपण त्या ठिकाणी हाती घेऊन आपण घेणार आहोत. मला वाटतं साधारण संपूर्ण जिल्ह्यातूनच आपण लाभार्थ्यांना बोलवलेला आहे. संपूर्ण त्याचं सुनियंत्रण करण्याचं काम आपले माननीय जिल्हाधिकारी महोदय करत आहेत. अन्य सगळे जिल्ह्यातले अधिकारी आहेत, सगळे यंत्रणेतले अधिकारी आहेत. मला वाटतं की काल पुण्यामध्ये जेजुरीला कार्यक्रम झाला तो सुद्धा मोठ्या भव्य दिवसाचा कार्यक्रम झाला. त्याच धर्तीवर किंवा त्यापेक्षाही मोठा कार्यक्रम आपल्या नगरचा होईल शिर्डी येथे. कारण मूळ कल्पना शिर्डी नगरमध्ये कार्यक्रम आयोजित करण्याची होती, परंतु हवामानाचा प्रश्न आपण येणं जाण्याच्या सगळ्या त्याच्यातून आपण शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाजूलाच हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे. मला वाटतं या सगळ्या उपक्रमासाठी आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांनी माध्यमांच्या सगळ्या प्रतिनिधींनी त्याला अशी भरीव प्रसिद्धी द्यावी आणि आपण सगळ्यांनी स्वतः हजर राहावं अशी आपल्या सगळ्यांनी विनंती करतो. एक वेळेस पोस्टपोन नाही, 11 तारखेला कार्यक्रम निश्चित होणार. साधारण 30,000 लाभार्थी उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. 30,000
आरोग्य विभागानं राज्यात डोळ्याच्या साथीचं निदान केलेलं आहे, वेगानं फैलाव होतोय, गर्दी टाळा असा सल्ला आरोग्य विभागानं दिलेला आहे, अशा परिस्थितीत असा कार्यक्रम होतो आहे, याच्याबाबत काय प्रिकॉशन घेतली जाणार? नाही, सगळ्या उपाययोजना आपण करतो तिथे, त्यामुळे याचा प्रसार होणार नाही. आणि आरोग्याची काळजी घेणं याला सरकारनं प्राथमिकता दिली पाहिजेपासून, त्यामुळं तशी काही मला वाटत नाही की आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता. आरोग्य विभागातच आपले गर्दी टाळा नाही तर ते करणं लागेल. आपण ज्या सरकार कार्यक्रम घेतो त्यावर सरकार उपाययोजना करणार. सत्ताधारी पक्षाचे आमदार निधी देण्यासाठी विरोध करत आहेत, 50 परवा विनंती केलेली आहे. आता कार्यक्रम कार्यक्रम होईपर्यंत त्यांचे पत्र येतील, त्यामुळे असं काही कोणी विरोध नाही केला. कार्यक्रम विरोध म्हणजे हा कार्यक्रम शिर्डीमध्ये होतो यासाठी ते विरोध करतायत. तुमच्याकडून मागतो बातमी, दिस इज न्यूज फॉर मी, बातमी माझ्यासाठी. हो बातमी असं काही बसू शकत नाही. एकूण किती खर्च अपेक्षित आहे या सगळ्या कार्यक्रम? काय जो काही येईल प्रत्यक्ष माहिती कळेल आपण कसं किती खर्च झालाय काय झालाय. मला वाटतं कार्यक्रमाचं जे स्वरूप आहे आणि त्याचं महत्व त्याला फोकस करू आपण, बाकी आमदार गोष्टीपेक्षा मला वाटतं. जिल्ह्याचं ठिकाण सोडून शिर्डीत होतोय कार्यक्रम. नाही, अगोदर नगरला चालू होता वाड्या पार्कमध्ये करावा, किंवा मग ते जे नेपथी रोडला ते जे मार्केट यार्ड आहे तिथे करावं, एवढं मोठं शेड वगैरे करायची कल्पना होती. पण पावसाळा आव्हानामुळे पुन्हा आपल्या नदी तुम्हाला शिर्डी होतं, कारण चॉपर चालत नाही आव्हानामध्ये, यामुळे ते आव्हान अडवायचेबर नव्हतं. म्हणून मग सगळ्या ठिकाणी आवडते आपल्या आणायचे तिथे एकत्र, जी काही ज्याची जे काही जागा जवळ जी आहे ती म्हणून आपण ती शिर्डीच्या जागा निवडलेली आहे. त्याच्या पाठीमागे काही नगरला होत नाही वगैरे असं काही नाही. वारंवार विमानतळाचा जो विषय आहे तो म्हणजे नगरची खूप वर्षांची मागणी आहे, इथल्या खासदारांनी दिलीप गांधींनी त्यांनी त्यावेळेस प्रयत्न केला पण त्याला चालना मिळत नाही कुठंतरी, त्यामुळे इकडे काही कार्यक्रम येत नाही किंवा मोठमोठ्याने काही अधिकारी असतील मंत्री आजच्या काळात असेच का न देऊन कार्यक्रम शिर्डीला होतील. आमंत्रण विषय मला वाटतं तुझा प्रोग्राम आपला प्रोग्राम काय आहे शासन आपल्याला तेवढे पुरत आपण चर्चा करू आज. मला बाकी या गोष्टीला पुष्कळ वेळ चर्चा ना एवढा ऑफ टाइम अनेक गोष्टी चर्चा करायला. 30,000 लाभार्थ्यांना शासन करणार एसटी महामंडळाच्या पैसे आपण घेतले ना. महसूल सप्ताहमध्येच एक तहसीलदार सापडतात करप्शन केसमध्ये, कुठेतरी यावर जास्त फोकस मिळत नाही. नाही, गोष्ट बरोबर आहे की महसूल सप्ताहच्या निमित्तानं नाशिकमध्ये प्रकार घडला, तसा अतिशय शर्मेची गोष्ट आहे आपल्या दृष्टीने. मी कारण नाशिकच्या माध्यमांशी बोलताना मी त्याचा उल्लेख केला, सुटी काय कारवाई व्हायची ती होणारच आहे, परंतु या निमित्तानं अधिक थोडंसं आपल्याला या सगळ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. काही आवश्यकते नियमांमध्ये बदल करावे लागतील, कारण एकदा म्हणून निलंबित झालं की पुन्हा 3 महिन्यांचं काम होईल त्याची भीती राहिलेली नाही. त्याचं मला वाटतं याच्यामध्ये अधिक पारदर्शक कारभार व्हावा याच्या पाठीमागे, त्यासाठी काही उपाययोजना कराव्या लागतील. परंतु भ्रष्टाचार केल्यानंतर जी भीती असायला पाहिजे ती अधिक आपल्याला काही कडक कारवाई करता येईल का, ते त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांशी आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून त्याच्यामध्ये नियमांमध्ये सुधारणा करावं लागेल. वाळूच्या धोरणात जसं तुम्ही अग्रेसिव्ह झाला तसं भ्रष्टाचार म्हणलं तर महसूल खात्याचा महसूल बरोबर येतो, त्यासाठी पण तुम्ही असं काही ठोस पाऊल म्हणून मी बोलतो. म्हणूनच या नियमांमध्ये बदल करावा लागेल की ज्यामुळे लोकांना अंकुश अधिक आपल्याला अंकुश निर्माण करता येईल. शासन आपल्या तो प्रयत्न आपला असला पाहिजे. आपल्या पक्षीय स्वरूप आलेलं आहे का? इतर दोन पक्ष थोडेसे लांब दिसत आहेत सत्तेत सहभागी झालेले आणि भाजपच वर्चस्व या कार्यक्रमावर निर्माण झालेलं आहे असं एक चित्र निर्माण झालेलं. तुम्ही चित्र निर्माण केलं असेल, मला काही तसं चित्र दिसत नाही. मला
राष्ट्रवादी आमदार आहेत तिथे पहिल्यांदाच आल्यानंतर पहिलाच कार्यक्रम होतो. नगर जिल्ह्यामध्ये हात असेल किंवा आता परवाच्या नगर शहरामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांबद्दल आक्षेप वाढत चाललेत घटना, मोर्चा निघताय, सरकार आपले काही कारवाई होत नाही, त्यामुळे हे लोक नाही काय की त्याच्यामध्ये याच्या पार्श्वभूमी काही निसर्ग घटनेला मुद्दा नाही आहे. राज्यामध्ये मध्यंतरी भिडे गुरुजींच्या बेताल वक्तव्यामुळे निर्माण झाले प्रश्नाच्या सरकारनं त्या कारवाई सुरू केली. स्वतः माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी गृहमंत्र्यांनी अतिशय भूमिका स्पष्ट केलेली आहे, त्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणार नाही. पण नगर जिल्ह्यापुरतं मर्यादित मुद्दा जो आहे लवजीवाच्या बाबतीमध्ये किंवा असे जे प्रकार घडले त्याच्यामध्ये जी काही कारवाई करायची आवश्यकते तिथे नोका लावायचा असेल किंवा एमपीएलची कारवाई असेल किंवा आणखीन जी काही कठोर कारवाई करायची त्या पोलीस अधिकारी करतायत. त्यामुळे पण जे काही स्वाभाविक लोकांमध्ये जी प्रतिक्रिया आहे लोक भावना आहेत त्या ज्या पद्धतीने व्यक्त होत आहेत शेवटी लोकांना तो अधिकार आहे, जनतेला तो अधिकार आहे आपल्या भावना व्यक्त करण्याचा. परंतु याचा अर्थ शासन ते दखल घेत असं नाही आहे. शासनाने या प्रत्येक घटनेची दखल घेत गुन्हेगारांना गुन्हेगाराच्या विरुद्ध कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे, त्यामुळे आम्ही कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्नच नाही. परंतु प्रश्न असा येतो महापुरुष असो किंवा इतर लवजात असो याच्यामध्ये कायदे आहेत, ते कायदे तरतुदीमध्ये फार पळवाटा आहे, ते कायद्यात दुरुस्ती करण्याची गरज आहे. त्यामुळे नाही जरूर आपण ती चांगली भूमिका मांडलेली आहे, कारण जे काही महापुरुषांच्या किंवा अशा व्यक्तींच्या बद्दल ज्या जे वक्तव्य केलं जातं बऱ्याच वेळा कधी कधी लोकप्रियता मिळावी म्हणूनही काही करतात. नकारात्मक प्रसिद्धी मिळण्यासाठी काही लोकांना एक मला वाटतं लोकांमध्ये भावना असते काही लोकांची, अशा लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. आवश्यकता शिक्षक म्हणून जसं मी भ्रष्टाचाराबद्दल बोललो तसे अशाही बद्दल तिथं संवेदनशील राखलं पाहिजे अधिक माणसांनी, आणि जे जनते भावना दुखवल्या जातात कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न तयार होतात ते तर अधिक कठोर राहिलंच पाहिजे. म्हणून मला वाटतं या सगळ्या विषयाबद्दल एकदा मंत्रिमंडळामध्ये याच्यावर चर्चा झाली पाहिजे तो माझा आग्रह राहणार. जसं एकीकडं हे महापुरुषांचे अवमानकारक वक्तव्याने समाज मन डिस्टर्ब आहे, तसंच दुसरीकडं नगर शहरात लागोपाठ भर रस्त्यात घडणाऱ्या खुनाच्या घटना आणि दिवसा ढवळ्या होणारे खुने हल्ले याच्यामुळे नगर शहर डिस्टर्ब झाले. आमदारांनी तक्रार केली की कायदा सुव्यवस्था धोक्यात आली. नाही असं आहे की शेवटी मध्यंतरी ज्या घटना घडल्या दोन तीन आपण अतिक्रमण काढली कारवाई केल्या आवश्यक त्या गुन्हेगारांच्या विरुद्ध पावलं उचललीत आपण पुष्कळ ते नियंत्रण झालेलं आहे. परंतु अशा ज्या काही घटना घडत आहेत एखाद्या त्याला प्रत्येक वेळ जातीय वादाचं स्वरूप द्यायचा प्रयत्न होतो तसं काही वस्तुस्थितीने एक मागचे एक दोन ज्या घटना घडल्या त्याच्यामध्ये गुन्हेगार कोण होते हल्ला करणारे कोण होते तुम्ही सांगण्याची आवश्यकता नाही. परंतु कारवाई तर 100% झाली पाहिजे. जर निष्क्रिय लोक जे असतील ज्यांच्या पुनर्वसन हद्दीमध्ये गुन्हे घडत आहेत त्यांच्यावर जर कारवाई करण्याची सूचना आपण निष्क्रिय दिलेल्या आहेत त्यासाठी त्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. तिथे असणारा जो पोलीस कर्मचारी आहे त्याची जबाबदारी आहे. इथून पुढे फक्त पोलीस अधिकाऱ्यावर नाही मात्र त्या पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यावर सुद्धा कारवाई होईल. याआधी सुद्धा पालकमंत्री या नात्याने तुम्ही पोलीस अधीक्षकांना निर्देश दिलेले होते, खासदार साहेबांनी थेट टीका केली होती, आमदार साहेबांनी पत्र दिलेले होते, मात्र शहरात आहे तीच परिस्थिती आहे. जे अवैध धंदे ते चालू आहेत तर आमदार साहेबांच्या शिष्टमंडळाने परवा हे दिले ते फोटो काढून दिले, आजही ते चालू आहे. म्हणजे एकीकडे गृहमंत्री राज्यामध्ये तुम्ही सत्ता हवे असताना मला वाटत पोलिस कमी पडत असेल जर आपण अधिक पोलिस कमी होत असेल तर तिथे अधिक कार्य तत्परता दाखवण्या संदर्भात सूचना देऊ. मला वाटत आपण जे म्हणता तो मुद्दा बरोबर आहे. जर अशा पद्धतीच्या ऐवजी धंद्याला अधिक संरक्षण मिळत असेल आणि जनतेच्या मनात ती भावना असेल तर ते अतिशय चुकीचे आहे, ते गंभीरतेनेच घ्यावं लागेल. मला वाटतं या बाबतीमध्ये पुन्हा एकदा सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतः बैठक घेऊ आणि त्याने एकदा अंतिमतः त्यांना इशारा देऊ. आपण जर त्याच्यामध्ये सुधारणा झालीच नाही मग शेवटी राज्यस्तरावरच कारवाई करावी लागेल. शासन आपल्या दारी चा मोठा कार्यक्रम होतोय, यातलं
लाभधारकांचे काही हे सांगता येतील का की कृषीचे लाभधारक किती आहेत किंवा एमएसएमई चे नऊ उद्योजकांसाठी आपण किती हे केलेलं आहे, कशा प्रकारे हे केलं, जे मोठे मोठे आहेत असे काही हे सांगता येईल? आपल्याकडे आता उदाहरणार्थ महसूल विभागाच्या वेगवेगळ्या दाखल्याच्या लाभार्थी 3,80,000 झाला म्हणजे ह्या वर्षी तर खरं सगळ्यात महत्वाचं की आपण 1 रुपयात पीक विमा उतरायचा निर्णय घेतला आणि 12 लाखाच्या वर शेतकरी उच्चांकी झाला. म्हणजे त्यामुळे मग शासनाचं आपल्या माध्यमातून खरंच मी जनतेपर्यंत हा विषय दिला, संदेश दिला पाहिजे की एवढं विक्रमी पीक विमा उतरवलं शेतकऱ्यांनी आणि त्याचं होतं कसं आहे की लोकांना मनामध्ये भावलेली योजना आहे 1 रुपयाच्या आधी.